26 जानेवारीला उपोषण होणार की निलंबन होणार? महसूल प्रशासनातील सर्कल सुरवसे आणि तलाठी काझे यांना निलंबित करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उद्या पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना 2600 ब्रास वाळू उपसा प्रकरणी सर्कल सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे, तो मंजूर करावा. तसेच वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तीला कॉल करून पैसे मागितल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी तलाठी काझे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. महसूल प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याप्रकरणी तलाठी काझे यांना देखील निलंबित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आंबे तालुका पंढरपूर येथील 2600 ब्रास वाळू उपसा प्रकरणी एवढ्या मोठ्या प्रकरणात वाळू उपसा झाला म्हणून आणि शासकीय गोदाम येथून वाळू चोरीतील जप्त वाहने चोरीला गेल्याप्रकरणी प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदार धरून तहसीलदार सुशील बेल्लेकर यांचे देखील निलंबन करण्यात यावे अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उद्या 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करत श्रीकांत शिंदे उपोषण करणार का की श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश येत तलाठी सर्कल यांचे निलंबन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर, इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.